जिला वार्षिक योजना से वित्तीय वर्ष 2024-25 में सड़क रखरखाव मरम्मत एवं क श्रेणी के तीर्थस्थलों के विकास के लिए मात्र 5 करोड़ रुपए स्वीकृत किए गए थे। जिला परिषद उपाध्यक्ष कुंदा राउत ने गंभीर आरोप लगाते हुए कहा कि पिछले 2 वर्षों से डीपीसी से पर्याप्त राशि नहीं मिल रही है और डीपीसी द्वारा जिला परिषद निर्माण विभाग के साथ अन्याय किया जा रहा है। जिला परिषद निर्माण समिति की बैठक जिला परिषद उपाध्यक्ष एवं निर्माण सभापति कुंदा राउत की अध्यक्षता में हुई। इस बैठक में इसी विषय पर चर्चा हुई है। जिला वार्षिक योजना 2024-25 के तहत सड़क रखरखाव 30x54 और सी श्रेणी तीर्थ यात्रा के लिए 5 करोड़ रुपए प्रत्येक को जिला योजना समिति द्वारा अनुमोदित किया गया था। तदनुसार दोनों प्रस्ताव तैयार किए गए हैं। निर्माण कलेक्टर एवं मुख्य कार्यपालन अधिकारी को उक्त बजट में से 2020-21 से 2023-24 तक अव्ययित राशि को छोड़कर निधि की योजना बनाने के मौखिक निर्देश दिए गए थे, लेकिन निर्माण विभाग के कार्यपालन अभियंता ने ऐसा नहीं किया है। कोरोना काल में कुछ काम नहीं हो पाए, कुछ काम टलने के कारण पेंडिंग भी रह गए, अतः उक्त धनराशि व्यय नहीं की गई। अभी तक शासन से उक्त धनराशि खर्च करने की अनुमति मिल जाती थी, हालांकि इस साल अनुमति नहीं मिली है, जिसके चलते निर्माण सभापति कुंदा राउत ने नाराजगी जताई है। नमस्कार, मैं कुंदा राउत, नागपुर जिला परिषद उपाध्यक्ष तथा बांधकाम समिति सभापति। नागपुर जिल्हा परिषद व नागपुर जिल्हा नियोजन समिति तर्फे मागच्या 2 वर्षांपासून अन्याय होत आहे विकास कामाच्या फंडाकरिता। महाविकास आघाडीची सरकार असताना नागपूर जिल्हा परिषदेला बांधकाम विभागाला तीर्थक्षेत्रासाठी 9 कोटी रुपये दिले होते आणि 30x54 रस्ते दुरुस्तीकरिता 37 कोटी आम्हाला दिले होते, पण मागच्या 2 वर्षापासून नागपूर जिल्हा नियोजन समितीचे पालकमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्हा अधिकारी विपिनजी इटनकर साहेब यांच्या माध्यमातून नागपूर जिल्हा परिषदला फक्त तीर्थक्षेत्रासाठी 5 कोटी आणि 30x54 5 कोटीचं नियत्वे पाठवलेलं होतं। मागच्या वर्षी 5 कोटीचं नियत्वे पाठवलं, 5 कोटीचा आम्ही प्रस्ताव दिला, प्रस्तावाला मंजुरी दिली। यावेळेस 5 कोटी तीर्थक्षेत्र 5 कोटी 30x54 दिले 23x24 त्या याच्यामध्ये विपिन इटनकर साहेब जिल्हाधिकारी यांनी मौखिक सूचना आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदच्या सौम्या शर्मा मॅडम यांना दिला आहे की तुमच्या अखर्चित निधीचा जो पैसा बॅलेन्स आहे त्याच्यातून तुम्ही अखर्चित निधीचे बिलं द्यावे आणि त्यानंतर तुम्ही हा प्रस्ताव पाठवा। अखर्चित निधी हा स्थगितीमुळे राहिला होता आणि आमच्याकडे पैसे असताना अखर्चित निधीची महाराष्ट्र शासन नेहमी परवानगी देत असते, पण यावेळेस त्यांनी 5 कोटीच रुपये दिले आणि त्याच्यातून अखर्चित निधीचे बिलं द्या। म्हणजे जर आज 5 कोटी म्हणून अखर्चित निधीचे बिलं देतो म्हटलं तर जिल्हा परिषदला फक्त 1 करोड रुपये उरत आहे तीर्थक्षेत्रामध्ये आणि 30x54 तर काम करायचं कसे, प्रस्ताव पाठवायचे कसे, अशा प्रकारची पिवडणूक या नागपूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नागपूर जिल्हा परिषदला अन्याय होत आहे। मी आपल्या माध्यमातून पालकमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला सांगून इच्छिते की साहेब आपण नागपूर शहराचेच पालकमंत्री नाही तर नागपूर जिल्ह्याचे पूर्ण नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहे। आपल्या डीपीसीच्या माध्यमातून जिल्हा परिषदवर असा अन्याय होत असेल तर याचा मी जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि बांधकाम समिती सभापती म्हणून निषेध करते। आपण जातीने लक्ष द्यावं, आपल्या डोळ्यासमोर जर असा ग्रामीण भागाच्या लोकांवर जनतेवर विकास कामासाठी अन्याय होत असेल तर ही शोकांतिका आहे। मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आणि 30x54 जो निधी 5 कोटीचा पाठवलाय त्याच्या 1.5 पट आम्हाला जिल्हा परिषदला निधी प्रस्तावाला मंजुरी द्यावं ही मी पालकमंत्री महोदयांना मी विनंती करेन। तसेच जनसुविधा नागरिक सुविधा आम्हाला मागच्या वर्षी जिल्हा परिषद सदस्यांच्या सुचवलेल्या याद्यानुसार आम्हाला फंड दिला नाही, तुम्ही परस्पर आमदाराच्या म्हटल्यावर तुम्ही याद्या मंजूर केल्या। यावर्षी आम्ही जिल्हा परिषद सर्व 56 जिल्हा परिषद सदस्य आहे, पूर्ण जिल्हा परिषदच्या सदस्यांच्या माध्यमातून याद्या बनवलेल्या आहेत, तो प्रस्ताव आम्ही नियोजन समितीला पाठवत आहे, आपण त्याला सुद्धा मंजुरी द्यावं। मातोश्री मानधन योजनेमध्ये आपण लोकांनी खूप निधी मंजूर केला पण त्या निधीचा शेतकऱ्यांना उपयोग होत नाही आहे। 11 ठेकेदारांचं पॅनल जिल्हाधिकारी महोदय आपण तयार करून परस्पर त्या लोकांना कामं देत आहात। कोट्या रुपयांचे कामं आपण मातोश्री मानधन योजनेमध्ये त्या 11 ठेकेदारांच्या पॅनलला देत आहे। जिल्हा परिषदमध्ये सुशिक्षित बेरोजगार पोरांनी लायसन बनवलेले आहे, अशा पोरांच्या हाती आपण कामं दिले पाहिजे। आपण 11 लोकांना कोट्यावधी कामं देऊन
काही लोकांचे पोट भरण्याचे काम जिल्हाधिकारी कार्यालयातून होत असेल तर ही एक शोकांतिका आहे. ग्रामीण भागाच्या सुशिक्षित बेरोजगार पोरांच्या हाताला काम द्यावं यासाठी मातोश्री पांदन योजनेचे जे कामं आहेत ते सुशिक्षित बेरोजगारांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून देण्यासाठी परवानगी द्यावं. आपल्याला असं वाटत असेल की जिल्हा परिषदमध्ये जे पोर सुशिक्षित बेरोजगार पोरं आहेत त्यांच्याकडे मशिनरी नाही आहे, बरेचसे असे पोरं आहे की त्यांच्याकडे पूर्ण साहित्य आहे, मशिनरी आहे. अशा पोरांची आपण निवड करावं आणि सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम या मातोश्री पांदन योजनेच्या माध्यमातून द्यावं अशी उपाध्यक्ष आणि बांधकाम समिती जिल्हा परिषद म्हणून मी विनंती करेल. आम्ही असे प्रस्ताव पाठवलेले आहेत. बांधकाम समितीमध्ये आम्ही असा निर्णय सुद्धा घेतलेला आहे. याच्याकडे जातीने पालकमंत्री मोदी देवेंद्र फडणवीस साहेब आणि जिल्हाधिकारी इटनकर साहेब याच्याकडे लक्ष देतील. कुठेही पक्षपात न करता राजकारण पक्षपात हे जेव्हा निवडणूक येते तेव्हा करायलाच पाहिजे, पण विकास कामासाठी जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या जनतेची जर आपण थट्टा करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये ग्रामीण भागाची जनता आपल्याला कधीही माफ करणार नाही. मी ही आवर्जून सांगेन. एनबीसी न्यूज के लिए मनीष टेंबरे की रिपोर्ट.